ह्याच्यात काही मी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं आणि त्या स्वराज्याचं रक्षण हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे 18 पगड जातीच्या आणि सर्व धर्माच्या लोकांचं होतं. त्यांचं रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केलं, त्यामुळं स्वराज्य रक्षक म्हणणं हेच त्यांच्या कार्याला न्याय देणारं आहे. वास्तविक हे जरी खरं असलं तरी त्या संदर्भामध्ये ह्याच्यातनं असं मी कुठला गुन्हा केलाय किंवा कुठलं मी चुकीचं बोललोय की ज्याच्यातनं महाराजांच्या बद्दल कुठेतरी मी अपशब्द वगैरे वापरले अशातलाही त्याच्यामध्ये कुठला भाग नाहीये, हे पण आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि मला त्याच्या संदर्भात राजीनामा वगैरे मागण्याच्या ऐवजी ज्यांनी महापुरुषांचे अपमान केलेले आहेत त्यांच्याबद्दल हे आंदोलन करतायत, त्यांचं काय मत आहे त्यांनी ते स्पष्टपणे राज्याला आणि सर्वांना सांगितलं तर जास्त उचित होईल. आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात विधानसभेतील भाषणाची जी भूमिका आहे आणि ती मी मांडलेली आहे त्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझं इतिहासाचं वाचन आणि आकलन यांच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली आहे ती मी विधानसभेत मांडलेली. मी काही इतिहास तज्ज्ञ नाहीये किंवा मी काही फार लिखाण केल्यातला अशातला काही भाग नाही. एक राहिला मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायचं की धर्मवीर म्हणायचं, हा स्वराज्य रक्षक म्हणावे हीच माझी भूमिका आहे. परंतु मागाशी मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं आदरणीय पवार साहेबांनी म्हणाले त्यानुसार कोणी धर्मवीर म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक असे वर्षानुवर्ष म्हटलं जात होतं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराजांना कुळवाडी भूषण म्हटलं आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे चुकीचं नाही, पण तसं म्हणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एका मर्यादित कर्तृत्वात बंदिस्त करण्यासारखं आहे. धर्मवीर या छत्रपती संभाजी महाराजांच्या उपाधीचेही तसंच आहे, त्यामुळं संभाजीराजांचे कर्तृत्व मर्यादित होते. स्वराज्य रक्षक ही उपाधी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं.